वक्तव्य करून हिंदू मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या वारिस पठाणच्या प्रतिमेला प्रहारने काळं फासलं. संपूर्ण भारतभरात सर्वच जाती धर्माचे लोक गुणागोविंदाने राहत आहेत. या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हिंदू मुस्लिमांसह सर्वच जाती धर्माच्या लोकांनी बलिदान योगदान दिल्यानेच हा देश स्वतंत्र झाला. जगभरात भारत हा एकमेव असा देश आहे जिथे 18 पगड जातीचे लोक गुणागोविंदाने राहत असताना राजकारण करण्यासाठी मात्र काही नेते हिंदू मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करून चितावणीखोर भाषणे देऊन भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेला धोका पोहोचवण्याचे काम होऊ लागले आहे. गुलबर्गा येथील CAA आणि NRCच्या कायद्याविरोधात घेतलेल्या जाहीर सभेत MIM पक्षाचे तत्कालीन आमदार वारिस पठाण यांनी चिथावणीखोर भाषण करत आम्ही 15 कोटी 135 कोटींवर भारी असल्याचे सांगत जातीय तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे. भारत देश हा सर्व जाती धर्मांचा देश आहे. जर वारिस पठाणमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी पाकिस्तानात जाऊन तेथील आतंकवाद्यांचा खात्मा करावा. त्यांच्याकडे असलेले 15 कोटी लोक घेऊन पाकिस्तानवर उभे राहावे, मग खरी मागणी बाहेर येईल. पण तसे न करता फक्त भाषणांमधून भंपकबाजी करणाऱ्या त्या वारिस पठाण यांना प्रहारच्या वतीने फोटोज काळे फासून निषेध व्यक्त करण्यात आला. गुलबर्गा येथे CAA या कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात महाराष्ट्राचे माजी आमदार असलेले वारिस पठाण यांनी चुकीचं वक्तव्य करून हिंदू आणि मुस्लिम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. एकंदरीत सर्वप्रथम प्रहार जनशक्ती पशु शेतकरी संघटनेच्या वतीने त्याचा निषेध करतो. वारिस पठाण असेल किंवा MIM पक्ष असेल, हे मुस्लिमांची बाजू घेण्याचं नाटक करतात आणि संपूर्ण भारतभरामध्ये मुस्लिमांना वेठीस धरण्याचे काम या पक्षाकडून होत आहे. पूर्वी जातीवाद एवढा नव्हता जेवढा जातीवाद या MIM-मुळे निर्माण झाला आहे. एकंदरीत आज आमचे सर्व हिंदू मुस्लिम शीख ईसाई सर्व भारतीय बांधव आम्ही खांद्याला खांदा लावून काम करतो आणि या भारताला धोका असलेल्या प्रत्येक गोष्टीपासून आम्ही भारताला वाचवण्याचे काम करतो. जर वारिस पठाणमध्ये थोडी जरी लाच असेल आणि हिम्मत असेल, तुझ्यात जर मर्दानगी असेल, तर तू बॉर्डरवर जाऊन त्या 15 करोड तुझ्याकडे जे लोक असतील ते घेऊन जाऊन पाकिस्तानचा खात्मा कर. नाहीतर तुझ्या या मर्दानगीला काही अर्थ नाही आहे. तू हिंदू आणि मुस्लिमांचा वाद निर्माण करून या ठिकाणी तुझी जर राजकीय पोळी भाजवण्याचं काम करत असेल तर प्रहार संघटना हे कदापि गप्प बसणार नाही. तू जिथं दिसेल महाराष्ट्रात आमचे कार्यकर्ते तुझ्या तोंडाला काळे पाजल्याशिवाय राहणार. या नालायक वारिस पठाणने केलेल्या वक्तव्याचा प्रथमतः प्रहार संघटनेच्या वतीने निषेध करतो. आत्ता त्याच्या तोंड काळं केलं, त्याला चप्पलनी मारण्यात आलेलं आहे. त्याला यापुढं सोलापुरात आलं तर सोलापुरात बंदी घालू. तो कसं सोलापुरात येतं आहे बघू आपण. प्रहार संघटनेच्या वतीने यांनी जे वक्तव्य केले, 15 करोड मुस्लिम 15 करोड हिंदूंना हे असंख्य हिंदूंना हे करणार म्हणून. पण मी म्हणतो की 15 करोड हिंदू आणि मुस्लिमांचा जो वाद आहे या वारिस पठाण आणि MIM-मुळे निर्माण होत आहे. एक तर NRC आणि ACC आंदोलन चालू असताना हे जे मध्ये काहीतरी काढायचं आणि पेटवून द्यायचं, हिंदू मुस्लिमांना वेटीत धरायचं, हे जे वारिस पठाणचं आहे. अरे तुझ्याकडे 15 मुस्लिम आहेत का बघ, तू 15 करोडचं सोड, 15 मुस्लिम आहेत का बघ. हे सगळे हिंदू मुस्लिम जे आहेत हे सगळे भारतात राहतात, भारतीय नागरिक आहेत. त्यांना आम्ही भारतात राहतो म्हणून भारतीय नागरिक आहेत म्हणतो. अरे तू काय पाकिस्तानवरून आला काय सुद्धा वक्तव्य करतो, तुला लाज वाटायला पाहिजे. तू सोलापूर शहरात येऊन दाखव, तुला सोलापूर शहरात बंदी घालणार 100%. तू जर आला तर तुझ्या आता तोंडाला काळं फासलेलं आहे तुझ्या फोटोला, पण तुझ्या समक्ष तोंडाला काळं फासल्याशिवाय प्रहार संघटना राहणार नाही, हे लक्षात ठेव फक्त.